राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य आयुक्त कांतिलाल उमाप साहेब व संचालक वर्मा मॅडम, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई विभागीय उपायुक्त ओहोळ, राज्य अधीक्षक चुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या वतीने भंडारदरा रोड बोराची वाडी शिवार तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे सापळा रचून हातभट्टी गावठी दारूची वाहतूक करणारी हुंडई सेंट्रो कार क्रमांक MH15 AS 4044 सह 1400 लिटर हातभट्टी गावठी दारू जप्त केली आहे। मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याने नाशिक शहरातील सर्व मद्य विक्रीची दुकाने बंद असल्याने नाशिक शहर परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी गावठी दारूचा साठा येणार असल्याची खात्रीशीर बातमी उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुनील देशमुख यांना मिळाल्यानुसार भंडारदरा रोड बोराची वाडी शिवार येथे सापळा रचून हुंडई सेंट्रो कारसह गावठी दारूचा सुमारे 1,20,000 किमतीचा मद्य साठा जप्त करून मयूर शिवाजी घाटगे व नितीन मोहन मानभाव यांना अटक केली आहे। सदर कारवाई हेमंत नेहरे, किरण कदम, गोकुळ परदेशी यांनी सहभाग घेतला। गुन्ह्याचा पुढील तपास विभागाचे निरीक्षक सुनील देशमुख हे करीत आहेत। इगतपुरी तालुक्यातील बोरीचीवाडी शिवार परिसरात तिथे हातभट्टी निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची खात्रीशीर बातमी आम्हाला मिळाली होती। दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांनी COVID-19 अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीची दुकानं दिनांक 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद असल्याचे आदेश जारी केल्यानंतर अवैध मद्य विक्री होण्याची दाट शक्यता असल्याने मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने भंडारदरा रोड बोरीचीवाडी शिवार या परिसरात आम्ही सापळा रचून एक हुंडई सेंट्रो कार जिच्यात सुमारे 400 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करीत असताना पकडली असून सदर प्रकरणी 2 आरोपी देशमांना अटक केली आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर हातभट्टी विक्रेते कोण आहेत, त्यानंतर वाहन मालक कोण आहे, याचा पुढील तपास सुरू आहे। सर, आता बंद असल्यामुळे खूपच आता बाहेर न येण्याची शक्यता आहे, त्याकरता आमच्या नाशिक जिल्ह्याचे जे अधीक्षक आहेत अंचुळे साहेब यांनी देखील पथकांची निर्मिती केलेली आहे आणि सर्व पथकं वारंवार गस्तीवर असून अशा सदर प्रकारच्या कारवाया या विभागाकडून रोज राबवण्यात येत आहेत।